आहोत. अकोला शहरात अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला गरोदर आणि स्तनदा मातांसाठी पॅकेट बंद सकस आहार पुरवला जात आहे. यामुळे महिलांचं आरोग्य सुधारण्यास मदत होत आहे. कुपोषण मुक्त भारताचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून देशभरात गेल्या 7 वर्षांपासून सप्टेंबर महिन्यात राष्ट्रीय पोषण मास साजरा केला जातो. या काळात पौष्टिक आहाराबाबत जनजागृती केली जाते. या अंतर्गत 0 ते 6 वयोगटातील बालकं, गरोदर माता, स्तन्यदा मातांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. यानिमित्त अकोला जिल्ह्यातही अनेक उपयुक्त कार्यक्रम राबवले जात आहेत. जिल्ह्यातल्या विविध अंगणवाडी केंद्रांमध्ये पौष्टिक आहार, पोषण का मटका, एक पेड मा के नाम यासारखे उपक्रम राबवले जात आहेत. शहरातील युसुफ अली खदान परिसरात महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने अंगणवाडी केंद्रामध्ये दर महिन्याला पॅकेट बंद पोषण आहार पुरवला जातो. तसंच 0 ते 6 वयोगटातील लहान बालकांना दररोज खिचडी, शेंगदाणे, पौष्टिक लाडू, राजगिरा लाडू असा सकस आहार उपलब्ध करून दिला जातो. या पोषक आहारामुळे शरीराला आवश्यक असलेली प्रथिनं, व्हिटॅमिन, कॅल्शियमसह अन्य घटकही मिळत आहेत अशी भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केली. हमारे यहाँ पोषण आहार का अभियान चलाया गया, इसमें दुग्ध सज्जन माताओं को दिया जाता और एक गर्भवती महिला को भी दिया जाता. ये जो पौष्टिक आहार है, इसमें शीरा है, पूरी है और अपने पोहा है, खिचड़ी है, ये अच्छा है. और जो रोज की है, रोज का आहार जो है पोषण आहार, वो भी अच्छा है. बच्चे भी जो कुपोषित बच्चे है उनको भी आहार सही मिलता, उनकी भी तंदुरुस्ती बढ़ती. या कार्यक्रमामध्ये कुपोषण, बालमृत्यू, नंतर माता मृत्यू आणि किशोरवयीन मुली यांचा एनिमिया, तर ह्यावरती जास्तीत जास्त शासनाने भर दिलेला आहे. जर सुदृढ बालक असेल तर ती राष्ट्राची संपत्ती आहे. तर त्यासाठी जर गर्भवती असतानाच मातेने चांगला आहार घेतला, व्यवस्थित तिने स्वच्छता ठेवली, तो आहार त्यांना अतिशय आवडीचा आहे. आणि हा जर शासनाने खूप चांगल्या प्रकारे आपल्याला दिलेला आहे तर गरोदर माता, स्तनदा माता आणि 6 महिने ते 3 वर्षाच्या बालकांना हे मिळते. या अभियानाअंतर्गत स्तन्यदा माता, गरोदर मातांची आरोग्य चाचणी घेतली जाते. त्यानुसार त्यांना आवश्यक ते घटक असलेला आहार पुरवला जातो. या संतुलित आहारामुळे नवजात बालकांना मातेचं सकस दूध मिळत आहे, त्यामुळे बालकांची वाढही चांगली होत असल्यामुळे माता समाधानी आहेत. अभी ये जो पोषण आहार मिलता है तो ये पका हुआ अनाज, अपने खिचड़ी, चूड़ा और चने बटाने की उसड़ और हर सभी कच्चा अनाज, ये सभी चीजें अच्छी मिलती है और इस ये पौष्टिक चीजें है और इन चीजों से बहुत अच्छे तरीके से लाभ मिलता है और प्रोटीन, विटामिन, कैल्शियम वगैरह सब चीजें इसमें मौजूद होती है. अच्छी सब्जियाँ, फल, फ्रूट, सलाद, दूध, बच्चों के लिए पेड़ खजूर और गुड़ शेंगदाने के लड्डू और राजगुल्ले के लड्डू, ये सब चीजें पौष्टिक होती है और ये चीजें हमें बहुत अच्छे तरीके से मिल रही है. अंगणवाडी मध्ये जो आहार, पोषक आहार येतो तो आम्ही गर्भवती महिलांना, दुग्धसर्जन मातेला आणि लहान मुलांना अतिशय उपयुक्त आहे आणि त्यापासून त्याचं कुपोषण होण्यापासून आळा बसतो. आणि हा जो दर महिन्याला जो केंद्र शासनाने जो आहार दिलेला आहे तो गर्भवती, स्तनदा आणि दुग्धसर्जन माता यांना अतिशय पौष्टिक आहार म्हणून किंवा त्यांच्यासाठी अतिशय चांगला फायदा होतो. या अभियानाअंतर्गत अंगणवाडी केंद्रात प्रदर्शनही भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनात तक्ते, चित्र या माध्यमातून रोजच्या जीवनामध्ये शरीराला आवश्यक असलेल्या घटकांबद्दल महिलांना माहिती दिली जाते. यातून आहार विषयक जनजागृतीही होत आहे. सुदृढ पिढीशिवाय विकसित भारताचं स्वप्न अशक्य आहे. सुदृढ पिढी घडवण्यासाठी लहान बालकांच्या शारीरिक आणि सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय पोषण अभियान मोलाची भूमिका बजावत आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे, अकोला.